सन्माननीय पाहुण्यांचं आगमन कार्यक्रमस्थळी झालेलं आहे. आदरणीय ओमप्रकाशजी समदाणी सर, फॉर्मर प्रिन्सिपल KKM कॉलेज मानवत, श्रीमती विजया समदाणी, फॉर्मर टीचर NSV मानवत. आपलं आम्ही आनंदवन इंटरनॅशनल स्कूलच्या आनंदवन चित्तरंजन 2017 अंतःकरणपूर्वक स्वागत करत आहोत. आनंदवन इंटरनॅशनल स्कूलचे सेक्रेटरी आदरणीय डॉक्टर सलीम अमीन शेख, अध्यक्ष डॉक्टर आर्शिया सलीम मंचावर उपस्थित आहेत. आनंदवन इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक स्नेह संमेलनासाठी मंचावर आदरणीय श्री ओमप्रकाशजी समदाणी, आदरणीय श्रीमती विजया समदाणी, आदरणीय डॉक्टर मानवतकर, आदरणीय डॉक्टर बोरगावकर, तसेच आनंदवन इंटरनॅशनल स्कूलच्या अध्यक्षा डॉक्टर आर्शिया सलीम आणि सेक्रेटरी डॉक्टर सलीम अमीन शेख हे मंचावर उपस्थित आहेत. सर्व प्रमुख पाहुण्यांचं आगमन मंचावर झालेलं आहे. आनंदवन इंटरनॅशनल स्कूल पाथरी यांचं वार्षिक स्नेह संमेलन अर्थात आनंदवन चित्तरंजन 2017. आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा या स्नेहसंमेलनात आम्ही शालेय प्रशासनातर्फे अंतःकरणपूर्वक स्वागत करतो. सभी मान्यवर अतिथियों के साथ साथ मैं मंच की ओर आमंत्रित करती हूं प्रिंसिपल मिसेस पार्वती कुमार जी को. मंचावर उपस्थित आदरणीय ओमप्रकाश जी समदाणी, आदरणीय विजयाजी समदाणी, आदरणीय जुनेद खान जी, आदरणीय डॉक्टर मानवतकर, आदरणीय डॉक्टर बोरगावकर, तसेच आदरणीय डॉक्टर सलीम अमीन शेख, डॉक्टर आर्शिया मैम, पार्वती कुमार, इन सबसे मैं अनुरोध करती हूँ कृपया यहाँ पर दीप प्रज्वलन कर आप इस प्रोग्राम का इनॉग्रल सेरेमनी संपन्न करें. उद्घाटन समारोह की शुरुआत यहाँ पर, उद्घाटन सत्र की शुरुआत सभी मान्यवर अतिथियों के कर कमलों द्वारा यहाँ पर दीप प्रज्वलित होगा. सर्व मान्यवर अतिथिना मी विनंती करते कि अपन छत्रपति शिवराय यांच्या प्रतिमेला हार अर्पण करायचा आणि सोबतच दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचं आपण उद्घाटन करायचं आहे. सन्माननीय ओमप्रकाशजी समदाणी, फॉर्मर प्रिन्सिपल KKM कॉलेज मानवत, श्रीमती विजयाजी समदाणी, फॉर्मर टीचर NSV मानवत, आदरणीय जुनेद खान सर माजी नगराध्यक्ष आहेत तथा विद्यमान गटनेते आहेत नगर परिषद पाथरीचे, डॉक्टर मानवतकर इथे आहेत, डॉक्टर बोरगावकर मंचावर उपस्थित आहेत, त्यांच्या समवेतच अध्यक्ष डॉक्टर अर्शिया सलीम आणि सेक्रेटरी डॉक्टर सलीम अमीन शेख. सर्वांनाच मी विनंती करेन की आपण दीपप्रज्वलनात सहभागी व्हावं. इथे चेतवली जाणारी ज्योत ही शिक्षणाची आहे, इथे चेतवली जाणारी ज्योत ही व्यक्तिमत्व विकासाची आहे, इथे चेतवली जाणारी ज्योत ही कला आणि क्रीडा यामध्ये निपुणता मिळवण्यासाठी आहे. या देवी सर्व भूतेषु विद्या रूपेण संस्थितः नमस्तस्य 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 नमो नमः. यहाँ पर दीप प्रज्वलित करके उद्घाटन सत्र संपन्न हुआ है. उद्घाटन सोहळा दीप प्रज्वलनाने इथे संपन्न झालेला आहे. सर्व मान्यवर अतिथींच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन संपन्न झालेला आहे. मी मान्यवर अतिथींना विनंती करेल आपण कृपया मंचावर स्थानापन्न व्हावं. या इथे मी डॉक्टर सलीम अमीन शेख शाळेचे सेक्रेटरी यांना विनंती करते की आपण सर्वप्रथम आदरणीय जुनेद खान सर यांचं इथे स्वागत करावं. माजी नगराध्यक्ष आहेत आपल्या शहराचे, तसेच सध्या गटनेते आहेत नगर परिषद पाथरीचे. डॉक्टर सलीम अमीन शेख यांना मी विनंती करते की आपण आदरणीय जुनेद खान सरांचं स्वागत करावं.
मंचावर जुनेद खान सर यांचं स्वागत शाल पुष्पगुच्छ आणि श्रीफळ तसेच या कार्यक्रमाची आठवण म्हणून हा मेमेंटो आपण सरांना प्रदान करत आहोत. आनंदवन चित्तरंजन 2017 प्रमुख पाहुणे आदरणीय श्री ओमप्रकाशजी समदानी फॉर्मर प्रिन्सिपल KKM कॉलेज मानवत यांचं आपण स्वागत करायचं आहे. आणि हे स्वागत स्वीकारण्यासाठी विजया समदानी मॅडमनी पण उभं राहायचं आहे अशी मी त्यांना विनंती करते. शिला मॅडम आणि राम सर यांना मी विनंती करते की आपण आदरणीय डॉक्टर बोरगावकर सरांचं स्वागत करावं. शिला मॅडम आणि राम सर डॉक्टर बोरगावकर यांचं स्वागत करत आहे. टाळ्यांचा आवाज कमी येतो ही सगळी मंडळी त्यांच्या व्यापातून वेळ काढून तुमच्यासाठी आली आहे इथे. यानंतर शालिनी मॅडम आणि गवळे सर यांना मी विनंती करते की आपण कृपया मंचाकडे यावं आणि आदरणीय डॉक्टर मानवतकर यांचं आपण स्वागत करावं. संदीपजी सुतार यांना मी विनंती करते की शाळेचे सचिव आदरणीय डॉक्टर सलीम अमीन शेख यांचं आपण स्वागत करावं. संदीप सुतार या ठिकाणी आदरणीय साजेद राजजी नगरसेवक नगर परिषद पाथरी इथे उपस्थित आहेत या स्नेहसंमेलनासाठी. मी विनंती करते की त्यांचंही स्वागत या ठिकाणी संपन्न व्हावं. रामसरणा मी विनंती करते की आदरणीय साजेद राज नगरसेवक पाथरी नगर परिषद यांचं आपण स्वागत करावं. या ठिकाणी मी आमंत्रित करते मंचाकडे आदरणीय प्रिन्सिपल पार्वती कुमार आणि शिला मॅडम यांना आपल्या शाळेच्या अध्यक्षा डॉक्टर अर्शिया सलीम यांचं स्वागत करण्यासाठी. मी आदरणीय जुनेद खान सरांना विनंती करेल की आनंदवन चित्तरंजन 2017 या स्नेहसंमेलनाला आपण आशीर्वाद द्यावात. आपकी शुभकामनाएं आनंदवन चित्तरंजन 2017 के लिए. आज के इस कार्यक्रम के अध्यक्ष मिस्टर एंड मिसेस समदानी जी, श्रीमती विजया ओ समदानी, स्कूल के सेक्रेटरी डॉक्टर सलीम साहब, प्रेसिडेंट डॉक्टर अर्शिया सलीम, प्रिंसिपल मिसेस पार्वती कुमार, डॉक्टर मानवतकर साहब, डॉक्टर बोरगांवकर साहब, हमारे मित्र और सहकारी नगर सेवक साजिद राज,
सर प्रेसिडेंट जो है मैडम है, आपने सही किया सर, क्योंकि जो मिसेस रहती वही घर की प्रेसिडेंट रहती, और आप सेक्रेटरी है जी। मैं अभी अभी मंच पे आया तो सर ने मेरे को बोले कि मैं पॉलिटिकल लोगों से दूर रखता हूँ ये प्रोग्राम को, तो मैं सर यहाँ पे एक पिता की हैसियत से आया, कोई पॉलिटिकल लीडर की हैसियत से आया नहीं, तो उसमें कोई आपको चिंता करने की आवश्यकता नहीं है। आनंदवन स्कूल एक बहुत अच्छी कल्पना है, और पिछले 2 सालों से बहुत अच्छी ग्रोथ आनंदवन स्कूल की जो है तो हमें देखने को मिल रही है। जब हम छोटे थे तो हमारे को कोई बेसिक पढ़ाई के इंफ्रास्ट्रक्चर पाथरी शहर के अंदर नहीं थे, तो हमारे को औरंगाबाद, परभनी या और कोई भी डिस्ट्रिक्ट में हमको पढ़ाई के लिए जाना पड़ता था। लेकिन मैं डॉक्टर सलीम साहब को मैं शुक्रिया अदा करूँगा, धन्यवाद करूँगा कि इतना अच्छा स्कूल उन्होंने हमारे पाथरी शहर के अंदर किया कि अब हमारे को हमारे बच्चों से, हमारे फैमिली से दूर होने की आवश्यकता नहीं, यहाँ पाथरी शहर में भी रहकर हमारे बच्चे वो सब कुछ हासिल कर सकते जो एक शहर में रहकर एक बच्चा हासिल करता। और ख़ासतौर से मैं आज जो है स्कूल के जो प्रिंसिपल हैं पार्वती मैडम, इनका भी मैं बहुत बहुत उनको मैं मुबारकबाद दूंगा, अभिनंदन करूंगा कि जो मेहनत से, जो डेस्पिरेशन उनकी रहती है काम करने की, स्कूल को आगे बढ़ाने की, बच्चों को पढ़ाने की, इसके लिए भी वो तारीफ़ के हकदार है, तारीफ़ के मुस्तहिक है। ये मंच के माध्यम से मैं उनको भी बहुत बहुत मुबारकबाद दूंगा, अभिनंदन करूंगा। और पाथरी शहर के अंदर जो है बहुत सारे, बहुत विकास, बहुत डेवलपमेंट पाथरी शहर के अंदर हुआ। सिर्फ यही एक क्षेत्र है एजुकेशन का क्षेत्र जिसके अंदर थोड़ा सा पाथरी शहर हमारा पीछे, लेकिन जिस तरीके की मेहनत सभी लोग यहाँ पर मिलकर कर रहे हैं तो वो दिन दूर नहीं है कि पाथरी शहर भी मानवत शहर और सेलू शहर से भी एक दिन इंशाल्लाह जो है तो आगे जाएंगे, और एजुकेशन क्षेत्र में भी हमारे पाथरी शहर का नाम हमारा होगा, यही उम्मीद मैं ये करता हूँ। और आज जो है आनंदवन की जो है दूसरी गैदरिंग है, सेकंड गैदरिंग, इसलिए मैं है तो आनंदवन के सभी स्टाफ को कॉन्ग्रेचुलेशंस करूँगा, और आने वाले आपके फ्यूचर के लिए, भविष्य के लिए आपके लिए बहुत बहुत अभिनंदन करूँगा। और आप ये स्कूल को बहुत बड़ा कीजिए, बहुत बड़े लेवल पर लेके जाइए, 10th तक भी कीजिए, उसके बाद 12th तक भी कीजिए, ग्रेजुएशन भी इसके अंदर आप लाइए, और ये सारे चीज़ों के अंदर अगर हम जैसे पॉलिटिकल लोगों की कोई मदद लगती है, अब कैसे सर कितनी भी कोशिश करो आप पॉलिटिकल लोगों से दूर नहीं जा सकते, कहीं ना कहीं घूम फिर के हमारे पास ही जाना पड़ता, तो अगर कोई मदद हमसे लगती है तो इंशाल्लाह वो भी मदद हम आपको पूरी पूरी तरीके से करेंगे। मैं फिर से एक बार आपको मुबारकबाद देता हूँ और अपने 2 शब्द समाप्त करता हूँ, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र। तहे दिल से शुक्रिया अदा करती हूँ जुनैद खान सर का, जिन्होंने इतना अच्छा हमको सम्मान दिया है, और साथ साथ उन्होंने हमारे साथ निभाने की भी बात की है, तो हम अपने आप में फख्र महसूस कर रहे हैं कि जुनैद खान सर और उनके सभी लीडर्स हमारे साथ हैं। अब मैं आमंत्रित करती हूँ आदरणीय समदानी सर से, और उनको अनुरोध करती हूँ कि अपना मनोगत वो यहाँ पर व्यक्त करें। नमस्कार मित्रांनो, तुमच्या स्नेह संमेलनाच्या आनंदात सहभागी होण्यासाठी मी तुमच्यामध्ये उपस्थित झालेलो आहे। अधिक वेळ तुमचा घेणार नाही आणि तुम्ही अधिक वेळ मला द्यावा अशी माझी इच्छाही नाही। या निमित्ताने फक्त 2 शब्द आपल्याशी शेअर केले पाहिजेत असं मला वाटतं। आनंदवन चित्तरंजन, यातला आनंदवन हा जो शब्द आहे तो संपूर्ण भारतभर किंबहुना संपूर्ण जगभर सुद्धा परिचित अशा पद्धतीचा शब्द आहे। आपण नाव ऐकलं असेल ते बाबा आमटे, आणि बाबा आमटेंच्या असणारा आनंदवन
आनंदवन म्हणजे सृजन, आनंदवन म्हणजे निर्मिती, आनंदवन म्हणजे क्रिएटिव्हिटी. म्हणून बाबा आमटेच्या ज्वाला आणि फुले या कविता संग्रहामधल्या काही ओळी मला या निमित्ताने आठवतात. आणि बाबा आमटे यांनी असं म्हटलं होतं की येथे नांदतात श्रमश्री, या भूमीला क्षरण नाही. येथे नांदतात श्रमश्री, या भूमीला क्षरण नाही. येथे ज्ञान गाळते घाम, विज्ञान दानव शरण नाही. येथे कला जीवनमय, येथे कला जीवनमय, अर्थाला अपहरण नाही. येथे भविष्य जन्मत आहे, येथे भविष्य जन्मत आहे, या सीमांना मरण नाही, या सीमांना मरण नाही. आनंदवन शाळेच्या माझ्यापूर्वी ज्यांनी एक अपेक्षा व्यक्त केली की मानवत, सेलू, पाथरी या परिसरामधील अग्रक्रमाची ही शाळा होईल, मला वाटतं त्यांनी जी त्यांनी जो परीघ स्पष्ट केलेला आहे तो परीघ थोडासा माझ्या दृष्टिकोनातून कमी आहे. मी ही शुभेच्छा देतो आणि मी या प्रकारची इच्छासुद्धा व्यक्त करतो की मराठवाडा पातळीवरती पुढच्या 5-10 वर्षामध्ये आनंदवन हे एका निर्मितीचं, आनंदवन हे मुक्त चिंतनाचं, आनंदवन सर्जनशीलतेचं, आनंदवन कलावंतांचं, आनंदवन नाट्यरसिकांचं, आनंदवन साहित्यिकांचं, असं सर्व बाजूंनी या आनंदवन परिसराचा विकास हो, अशी एक शुभेच्छा आपण सर्वांना व्यक्त करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. मला ही संधी आपल्याशी संवाद साधण्याची दिली. मी डॉक्टर मॅडम, डॉक्टर सर, इतर सर्व संस्थेचे पदाधिकारी, प्रिन्सिपल मॅडम या सर्वांचे आभार मानतो. पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद सर. या ठिकाणी शाळेचे सचिव आदरणीय डॉक्टर सलीम अमीन शेख सुद्धा उपस्थित आहेत. फक्त एक गोष्ट मगाशी राहून गेली ती पूर्ण करणं आवश्यक आहे. त्या शाळेच्या प्रिन्सिपल आदरणीय पार्वती कुमार यांचं स्वागत इथे राहून गेलं होतं. मी सलीम सरांना विनंती करेल की आपण आदरणीय पार्वती मॅमचं स्वागत करावं. आणि त्यांच्यासमवेत डॉक्टर अर्शिया सलीम प्रेसिडेंट आहे शाळेच्या, त्यांनाही मी विनंती करते की आपण पार्वती मॅमचं स्वागत करावं. प्रिन्सिपल मॅमसाठी एकदा जरा जोरदार डाळावायला लाव्यात. थँक्यू सो मच. आणि मी आदरणीय सचिव डॉक्टर सलीम अमीन शेख यांना विनंती करते की या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. खूप वेळ झालेली आहे त्यामुळे जास्त वेळ घेणार नाही. आपला मोजक्या शब्दात सांगणार आहे, शाळेचं भविष्य खूप छान आहे. शाळा जी प्रेरणा घेऊन, जी तत्व घेऊन, जी अंतर्मनाची हाक घेऊन सुरुवात झालेली आहे, अगदी त्याच पद्धतीनं चालत आहे आणि पुढे भविष्यातही वर्षानुवर्ष चालणार आहे. सहकार्य अपेक्षित आहे सर्व पालकांचं, त्याशिवाय काहीही शक्य नाही आहे. आणि केवळ पालकाकडून सहकार्याची अपेक्षा आहे. ज्याप्रमाणे मुलांना ते आपल्या शाळेमध्ये इतका खर्च करून शाळेमध्ये प्रवेशित करतात, अगदी पूर्णपणे शाळेची जिम्मेदारी न समजता पालकांनी स्वतः देखील घरी देखील मेहनत घेणे आवश्यक असते. शाळेमध्ये मूल फक्त 5 ते 6 घंटे असतो, बाकीचा इतर वेळ तो घरी असतो, त्यामुळे पालकांनी त्याच्यावर विशेष अशी मेहनत घेणे आवश्यक आहे. शाळेचे बांधकाम चालू आहे, सर्वांना माहीतच असेल. जवळजवळ 22,000 स्क्वेअर फीट बांधकाम आहे. 12वीपर्यंतचा पूर्ण प्लॅन तयार आहे. अगदी पाथरी, मानवत, सेलू, आष्टी, सोनपेठ हा एवढा परिसरच नाही तर पूर्ण मराठवाडा केंद्रित करून ही शाळेचा उद्देश पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि त्यामध्ये कसलाही खंड मी आहे तोपर्यंत तरी येणार नाही आणि नक्कीच येणार नाही, त्यामुळे निश्चिंत राहावे. आदरणीय आताच
बोललेले आपले शहराचे माजी नगराध्यक्ष सध्याचे गटनेते अगदी त्यांचे शब्द खाली पडू देणार नाही आणि शेवटपर्यंत प्रयत्न करेल। त्यांनी मला शब्द दिला आहे पण हा शब्द देण्यापूर्वीच त्यांचं मला सहकार्य खूप वेळेस लाभलेलं आहे, त्यांचं लाभलेलं आहे, त्यांच्या वालिद साहेबचं लागलेलं आहे आणि त्यांच्या सहकार्यामुळेच मी हे सगळं काय करू शकलो आहे। ज्यावेळेस ते स्टेजवर आले कार्यक्रमामध्ये त्यांचं नाव नव्हता उल्लेख नव्हता पत्रिकेमध्ये, पण एक साध्या पद्धतीने ते या ठिकाणी आले आणि आमचं स्वागत त्यांनी स्वीकारलं, त्याबद्दल मी त्यांचा विशेष आभारी आहे। तसेच बोलायचं खूप काय आहे पण मात्र वेळ नाही आहे, जवळजवळ अर्धा एक घंटा बोलायचं होतं मला, त्या निमित्तानेच मी कार्यक्रम 6 वाजता ठेवला होता, मात्र ऐनवेळेस कार्यक्रमची जागा बदलण्यात आली काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे, त्याबद्दल मी सर्वांचा दिलगीर आहे। त्या ठिकाणी जर इतकी पब्लिक आली असती तर मला लोकांनी धरून मारलं असतं की तुम्ही व्यवस्था अशी कशी केली, त्यामुळं मला ऐनवेळेस हा कार्यक्रम या ठिकाणी स्थलांतरित करावा लागला। आता तुम्हाला समजत असेल इतक्या पब्लिकला की मी हा कार्यक्रम का स्थलांतरित केला, माझा निर्णय योग्य होता का नाही आपण सांगावे, योग्य होता का नाही। अगदी 1:30 वाजता मी निर्णय घेतला, 3 वाजता कामाला लागलो आणि ही व्यवस्था अगदी 3-3.5 घंट्यामध्ये मी केली। अगदी आपलं सहकार्य आपल्याकडून मिळणारी प्रेरणा ह्या उद्देशानेच आणि त्यामुळेच मी हे करू शकलो, बाकी जास्त सांगणं नाही। आपण ज्यासाठी इथं आलात आपल्या पालकांचं परफॉर्मन्स बघण्यासाठी त्यांचं कौतुक करण्यासाठी, आता थोड्याच वेळात तो कार्यक्रम सुरू होत आहे, त्याचा आस्वाद आपण घ्यावा। कार्यक्रम संपल्यानंतर घाई गोंधळ न करता इतकी रश आहे, आरामात जावं आणि कार्यक्रम संपल्याशिवाय कुणीही उठू नये, जागा सोडू नये, सर्वांनी आपल्या मौल्यवान वस्तू ह्या सांभाळाव्यात। आनंदनगरीमध्ये खूप जास्त रश झाल्यामुळे काही लोकांचे मोबाईल चोरी गेले आहेत, लक्षात ठेवा आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा। ओके, धन्यवाद। धन्यवाद सलीम सर। या ठिकाणी सलीम सर आणि आर्शिया मॅम ह्या सर्व स्टुडंट्सना कायम विश्वास देत असतात, या विश्वासासाठी मी एवढंच म्हणेल, ते नेहमी म्हणतात के अपनी धरती अपना ही आकाश पैदा कर, के अपनी धरती अपना ही आकाश पैदा कर, अपनी स्नेह से नया मधुमास पैदा कर, मांगने से कभी भी मदद नहीं मिलती, अपनी हर एक श्वास में विश्वास पैदा कर। Now I request Honorable Parvati ma'am to have a few words on the inaugural ceremony. Good evening to everybody and good evening to all the chief guests who are sitting here. Hearty welcome for this program here. I don't want to prolong because already my kids are sleeping there for the program. So just few words I am saying about my school. All the support from the parents and from the public, I am getting a lot support from you people, and I extend this time to say thanks for each and everybody who had supported me and cooperating with me. Thanks a lot. And even though I just want to say you one thing, we had selected one girl here who is overall championship in our school, so this time I'm taking the opportunity to give a small trophy for her from Dr. Salim sir. चॅम्पियन ऑफ द इयर, जोरदार डाळ व्हायला हव्यात। ओव्हरऑल परफॉर्मन्स जो आहे तो तिचा अतिशय उत्तम राहिला म्हणून तिचा सन्मान या ठिकाणी करण्यात आलेला आहे। धन्यवाद। मंचावर उपस्थित सर्व मान्यवर अतिथींना मी विनंती करेल की आपण सर्वांनी आता स्थानापन्न व्हायचं आहे आणि लगेचच आपण सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत।